नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस तारखेला म्हणजे तीस ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमा येण्याच्या आधी तुम्हाला घरात एक वस्तू आणायची आहे तुम्ही घरात ही वस्तू आणली तर साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल असे मान्यता आहे तर मित्रांनो कोजागिरी तीस तारखेला आहे तर तुम्हाला तीस तारखेच्या आत ही वस्तू आणायची आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला आम्ही काही वस्तू सांगणार आहे त्यातली एक वस्तू तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या शक्तीनुसार घरात आणायची आहे तर मित्रांनो तीस तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे तर तुम्ही आजपासून तीस तारखेच्या आत केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा ही एक वस्तू आणायची आहे आता वस्तू कोणती आहे तर मित्रांनो यामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो किंवा लक्ष्मी मातेची छोटीशी लहानशी मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा सफेद रंगाचा शंख किंवा सफेद कवडी पुन्हा एकदा सांगतो लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा सफेद रंगाचा शंख किंवा सफेद रंगाची कवडी आता या वस्तूंमधून तुम्हाला जीही ही वस्तू घेऊशी वाटेल जी ही वस्तूची तुमची इच्छा असेल किंवा जीही वस्तू तुमच्या गावात तुमच्या शहरात मिळेल ती तुम्ही घ्या मूर्ती मिळेल तर मूर्ती घ्या श्रीयंत्र मिळेल तर श्रीयंत्र घ्या शंख मिळेल तर शंख घ्या कवळी मिळेल तर कवळी घ्या पण एकच वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमा येण्याच्या आधी तुम्हाला ही घरात घेऊन यायची आहे वस्तू आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या वस्तूचे दुधाने आणि पाण्याने घरातल्या घरात अभिषेक करून घ्यायचे आहे म्हणजे धुवून घ्यायचे आहे मंत्र जाप नाही काहीच करायचं नाही फक्त आधी दुधाने धुवायचं नंतर पाण्याने धुवायचं त्यानंतर ही वस्तू तुमच्या उजव्या हाताला तुम्ही देवघरात स्थापन करायची हळद कुंकू अक्षता फुल वाहून त्याची पूजा करायची आणि जसं तुम्ही रोज देवतांची पूजा करता देवतांची अंघोळ करतात तसंच त्या मूर्तीची किंवा शंखाची किंवा श्रीयंत्राची किंवा कवडीची पूजा करावी आणि कायमस्वरूपी ते देवघरातच स्थापन करायची तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा येण्याच्या आधी तुम्हाला यापैकी एक वस्तू घरात घेऊन यायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती वस्तू घरात स्थापन करायची आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद